आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक टाकळीत देशी दारू व बियर बार चालू देणार नाही. सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी दाखल करा, ग्रामपंचायत सदस्यांची मागणी. सैनिक टाकळीत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने गावात देशी दारू धंदे चालू करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत गाव सभेला व मासिक पिंडिकमध्ये दारू बंदीचा ठराव असताना केवळ आर्थिक तडजोड करून परवानगी दिली. याबाबत सैनिक टाकळीचे उपसरपंच व सदस्य यांनी ग्रामसेवकांच्यावर फौजदारी दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी सुशील संसारे यांच्याकडे केली आहे. सैनिक टाकळी गावात गेली अनेक वर्ष झाली दारू बंदी केली आहे. मोठी आर्थिक तडजोड करून जिद्दी ग्रामसेवक व सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य यांना कोणतीही सूचना न देता गावात देशी दारू व परमिट रूमला परवानगी देण्याचा घाट घातलाय. सैनिकी परंपरेचे गाव ओळख असलेल्या गावात आता देशी दारूचा अड्डा चालू करण्यात येणार असल्याची माहिती काही सदस्यांना मिळाली. याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर फौजदारी दाखल करावी व गावात दारूबंदी करण्याची मागणी कुरुंदवाडा पोलीस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतु या विभागांनी अद्यापपर्यंत कारवाई न केल्याने आता दाद तरी कोणाकडे मागायची अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे. चालू झाल्यावर चौकशी करतो आणि तुम्हाला रिपोर्ट कारवाई करा. रिपोर्ट घेऊन जर ते खरोखर दोषी असतील, फौजदारीचा तो गुन्हा असतो, आपल्याला मी चौकशी करून मी त्या खालच्या दोन जणांवर तरी दाखल करतो. त्यामुळे भविष्यात जन आंदोलन उभा करण्याच्या हालचाली महिला वर्गातून चालू केल्या आहेत. महानकारी न्यूज साठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.